आता निवडणुकीची चर्चा सुरू झाली. पुण्यातली लोकसभा पोटनिवडणूक म्हणजे आता तुम्ही म्हटलं जाहीर व्हायची वगैरे सगळं झालं, पण आता खऱ्या अर्थानं पोचवे लागायला लागलेत आणि तयारी सुरू झाली. काय तुम्हाला एक माहिती आहे, फेब्रुवारी 2022 मध्ये राज्यामध्ये जिल्हा परिषद आणि महानगरपालिकेच्या निवडणुका होणार होत्या. त्यावेळेस अनेक इच्छुकांनी वेगवेगळ्या पद्धतीनं आपलं स्वतःच मार्केटिंग केलं, जाहिरातबाजी केली, कामं केली, देवदर्शन केलं, सगळं काही झालं, झाली निवडणूक. आता ते बिचारे कंटाळून गेले आता कधी निवडणूक लागती म्हणून. त्याच्यामुळं हे ज्यावेळेस लागेल त्यावेळेस आम्ही बसू, चर्चा करू. महाविकास आघाडीच्या संदर्भामध्ये काय बाबा भूमिका घ्यायची, कुणाला उमेदवारी द्यायची, काय तिथली परिस्थिती राजकीय आहे, कुणाची तिथं ताकद आहे. अमृत नोनी गॅस्ट्रिन, अपचन, ऍसिडिटी, गॅस्ट्रबल ह्यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला, उपाय एकच, अमृत नोनी गॅस्ट्रिन. महानगरपालिकेच्या मागच्या निवडणुकीमध्ये कुठल्या कुठल्या महाविकास आघाडीच्या वेगवेगळ्या घटक पक्षांचे किती किती नगरसेवक निवडून आले, काय आले, ते सगळं बघून ठरू. मी निवडणूक आयोगाचा प्रमुख नाही, ज्यावेळेस मला ती जबाबदारी देतील त्यावेळेस उत्तर अधिकारवाणीनं देईल. राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यातल्या अनेक लोकांना भाजपमध्ये घेण्याची तयारी सुरू झाली अशी चर्चा. मला मी तुमच्याकडनं ऐकतो, माझ्या तरी काही कानावर नाही. तसं केंद्रीय यंत्रणांनी त्रस्त झालेले सगळे लोक आहेत असे कदाचित पक्षांतर करत. माझ्या आज मोदी साहेबांचं सरकार किती वर्ष झाली, जवळपास 9 वर्ष झाली. आता 1 वर्षानीच निवडणूक आहे, वर्षाय 6 वर्ष. तेव्हा माझ्या तरी कानावर तसं काही नाही. आणि मला जे त्याच्याबद्दल सांगायचं मी त्या दिवशी स्पष्ट केलं, पुन्हा पुन्हा तेच 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 सांगायला मला आवडत नाही. एक मिनिट, शरद पवारांनी अडाणीची भेट घेतली नाही, शरद पवारांनी घेतली नाही. शरद पवार साहेबांच्याकडे आले असं मी बातमी वाचली. उद्याच्याला एखाद्या XYZ व्यक्तीवर काही आरोप झाला, राजकीय क्षेत्रातले मान्यवर कुणी असतील आणि त्या आरोपाच्या संदर्भामध्ये कुणी कुणाचं म्हणणं मांडण्याच्या करता कशाकरता ती भेट झाली ते आपल्याला माहीत नाही. परंतु अजून त्यांच्यावरचा आरोप कुठलाच सिद्ध झाला असं पण आपल्या कुणाच्या पाहण्यात आलेलं नाही आहे. त्याबद्दलची समिती नेमली गेलेली आहे, ती समिती सुप्रीम कोर्टाने नेमलेली आहे आणि त्यांची त्याच्यातनं रिपोर्ट आल्यानंतर बाकीच्या पुढच्या गोष्टी ठरतील. सह्याद्रीची उंची म्हणजे